आणि पुढची बातमी पाहूयात अवकाळी संदर्भात. अवकाळी आणि गारपिटीमुळे आता राज्यामधील 87,876 हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे. अवकाळीमुळे 16 जिल्ह्यांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झालंय. नाशिक आणि बुलढाण्यामध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. तर नाशिकमधील 13 तालुक्यांमधील पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. आपण पाहतोय 3 ते 4 दिवसांपासून अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला होता आणि नाशिकमध्ये पाऊस पडतोय. पिकं खूप मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. मात्र या सगळ्या अवकाळीच्या पावसावर अवकाळी पावसानंतर विजय वडेट्टीवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. नाही, ह्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं उरलं सुरलं जे काही होतं ते आता सर्व उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे. यासाठी 2 तारखेपासून आम्ही यवतमाळपासून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी, पाहणी करण्यासाठी आमचा दौरा आहे. यवतमाळ, अमरावती, संभाजीनगर, बीड आणि जालना अशा पद्धतीनं वाशिम हे आम्ही 4 दिवस हा दौरा करणार आहोत.